सत्र में गुरुवार को चंद्रपुर के विधायक जोरगे वार ने सदन में लौह खनिज का मुद्दा उठाया है। आज सन्माननीय सदस्य नरेंद्र जी भोंडेकर अहेरी सिरोजच्या मतदार संघाचे सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांनी एक विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भाचा कायापालट होईल या विषयीची एक लक्षवेधी त्या ठिकाणी आणली। ती लक्षवेधी अशी होती की सुरजागड येथे जे लोह खनिज मिळाला आहे ते लोह खनिजाचा कारखाने विदर्भामध्ये झाले पाहिजे। मूळ प्रश्न असा होता की महाराष्ट्रातले 36 उद्योग हे विजेचे दर जास्त असल्यामुळे इतर राज्यामध्ये जात आहेत आणि त्यातले लोह खनिजावर प्रक्रिया करणारे स्टील प्लांटचे जे उद्योग आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे। माझ्या मतदारसंघामध्ये लॉयड गोपानी ग्रेस आणि सिद्धबली असे चार मोठे उद्योग आहे परंतु त्यांना वीज परवडत नाही म्हणून ते लगतच्या राज्यामध्ये गेले। एकीकडे महाराष्ट्राच्या एकूण गरजेची 80-80% वीज हा विदर्भ निर्माण करतो आणि ते दुसरीकडे वीज परवडत नाही म्हणून विदर्भातले उद्योग मात्र दुसऱ्या राज्यात जातात। ही तफावत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या सभागृहामध्ये लक्षात आणून दिली आणि त्यांना मागणी केली की विदर्भातील जे उद्योग आहे जे खनिजावर आधारित आहे खनिजावर आधारित असलेल्या उद्योगांचा खर्च हा 60% विजेचा खर्च असतो म्हणून त्या खनिजावर आधारित असलेल्या उद्योगांकरता वेगळी पॉलिसी आणणार आहात का? नंबर एक आणि नंबर दोन जे लोह खनिज लॉयड मेटल एनर्जीला मिळालेला आहे त्याची ती सुरजागडची कॅप्टिव्ह माईन आहे। कॅप्टिव्ह माईन म्हणजे तिथून उत्खनन करायचं त्याचं प्रॉडक्शन हे त्या कारखान्यात करायचं अशा पद्धतीचं ते मिळालेलं आहे परंतु दुर्दैवानं सुरजागडची जी खाण आहे ज्यामध्ये उत्पादन होणारं लोह खनिज आहे हे चंद्रपूरमध्ये कमी आणि देशाच्या इतर भागामध्ये विदर्भाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये विकत आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की त्या कंपनीवर तिथं जे उत्खनन होत आहे त्यांना जी कंडिशन पहिल्या वेळी टाकली गेली होती की ते विदर्भामध्येच त्यांनी वापरलं पाहिजे ही कंडिशन पुन्हा लागू करावी अशा पद्धतीचं आणि नवीन उद्योग घेण्याच्याकरता म्हणून नवीन धोरण आपण ठरवणार काय हे विचारलं। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या सकारात्मकतेनं त्यांनी हे सांगितलं की याकरता नवीन पॉलिसी आणली जाईल जे खनिजावर आधारित उद्योग आहेत त्यांच्याकरता वेगळी पॉलिसी आणत त्या ठिकाणचा विदर्भातला उद्योग कसा वाढेल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न नवीन पॉलिसी आणणार असं त्यांनी सांगितलं। विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भाचा कायापालट करण्याची क्षमता जसं टाटानगर झालं तसं या सुरजागडमध्ये जो लोह खनिज मिळालं आहे त्यामुळे होऊ शकते।